सोलापुरातील चार हुतात्मा चौकामध्ये जे डबल सीट जात आहेत त्या गाड्यांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. आपल्यासोबत श्री संतोष माने साहेब आहेत. आता इथं सध्याला या ठिकाणी आपण पाहतो आहे की दुचाकींवर जे डबल सीट जात आहेत नियमानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत दुचाकीवर डबल सीट जाणं हे मनाई आहे. सर, आज सकाळपासून काय कारवाई झाली? सर, लॉकडाऊनमध्ये माननीय सीटी साहेबांच्या आदेशाने दुचाकीवर सिंगल माणूस जाण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे. तसेच ऑटोमध्ये 1+2 आणि फोर व्हीलरमध्ये पण 1+2 परवानगी दिलेली आहे. लोकांना वारंवार आवाहन करूनसुद्धा लोक नियमाचं पालन करत नाही आहे, त्यांच्यामुळं आज सकाळपासून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरू होत आहे. आतापर्यंत 20 वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही चालू आहे. लोकांना काय आवाहन कराल दुचाकी धारकांना? की आदेशाचं पालन करावं, त्यांनी सिंगल काम असेल तरच बाहेर घराच्या बाहेर पडावं आणि सहसा सिंगल गाडीवर सिंगल माणूस बाहेर पडावं आणि नियमाचं पालन करावं. धन्यवाद. आपल्याला कोरोना रोखता येईल आणि स्वतःचं तसेच इतरांचं स्वतःला. धन्यवाद. आपण पाहू शकतो की इथं पोलीस प्रशासन भर उन्हामध्ये थांबून जे दुचाकी वाहनधारक आहेत जे डबल सीट जात आहेत त्यांना थांबवलेलं आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात सुरू आहे.